इंडियन सिनेमाची सुपरस्टार ज्यांनी गंगा जल सारखी मूवी आम्हाला दिलेले आहेत. जत्रा मूवी तुम्ही बघितला असाल. होय, मी बोलतोय क्रांती रेडकर यांच्याबद्दल बोलतोय. तर आज मी त्यांच्या गावी जाणार आहोत. आणि हॅलो हॅलो ती मी आता एक सिरीज चालू केली आहे कोकण रत्न, म्हणजे आपले कोकणचे जेवढे पण सुपरस्टार आहेत ना त्यांच्या गावी विजिट करतो मी. त्यांचे रूट क्रांती रेडकरचा घरच आहे. हा, म्हणजे घर म्हणजे आमच्या चौकमती आहे. हा, घर म्हणजे घरात आम्ही ती आहे. हा, अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा का, हेलो, वेलकम, वनकम. मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आपली सिरीज चालू आहे. सिरीजचं नाव आपण ठेवलेलं आहे कोकण रत्न. आता मी आहे सध्या मालवण शहरातील दांडी बीच इथे आहे मी. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे इंडियन सिनेमाची सुपरस्टार ज्यांनी गंगा जल सारखी मूवी आम्हाला दिलेली आहेत. जत्रा मूवी तुम्ही बघितला असाल त्यातील. होय, मी बोलतोय क्रांती रेडकर यांच्याबद्दल बोलतोय. तर आज मी त्यांच्या गावी जाणार आहोत. आणि आज माझ्याबरोबर बाबूबाई आहेत. बाबूबाईचं बोलणं झालं तर माझ्या लहानपणीची कित्येक आठवणी मालवण शहरातील आहेत. तर आज मी जिथे राहिलेलो आहे मालवणमध्ये अगोदर तिथे जाणार आहे मी बाबूबाई बरोबर. कारण बाबूबाईनी, बाबूबाई तुम्ही मला किती छोटा होता तेव्हा बघितलेला आहे? खूप छोटा, एक 3-4 वर्षाचा तू असशील तेव्हा मी तुला बघितलं. होय ना, शाळेत जायचो, घरी असायचो, तुझे वडील म्हणजे काका आमचे भाभी यांच्यासोबतच मी असायचो, तुमच्यासोबतच मी तुमच्या गावी यायचो, तिथे राहायचो, तुमच्या प्रत्येक सणामध्ये मी यायचो. म्हणजे मी माझ्या घरी कमी आणि तुमच्या घरी जास्त असायचो. खूप जुन्या आठवणी खूप आहेत. आता काका राहिले नाहीयेत. आता तू पण खूप मोठा झालायस युट्यूबवर, तू पण खूप प्रसिद्ध झालायस, आम्हाला पण खूप अभिमान वाटतोय तुझा. तर इथून अगोदर, सर्वात अगोदर आपण आपल्या एरियात जाऊया जिथे माझं बालपण गेलं. ओके, चला बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम प्रवासाला सुरुवात करूया. आता मी दांडी बीच या एरियामध्ये आहे मालवण शहरामधील. बाबूबाई माझ्या पुढे आहेत. आज बाबूबाईला फॉलो करणार आहे मी. सर्वात अगोदर जिथे माझा बालपण गेला, चाइल्डहूड मेमरीज आहेत माझ्या मालवणमधील, तिथे जाणार आहे मी. ते पुन्हा एकदा मला एरिया बघायचा आहे. तर कसा आहे, आता कित्येक वर्ष झाली, 2005-06 नंतर मी कधीच मालवणला असा आलो नाही. तर आज बघूया. आणि आज तुम्हाला अजय देवगण, क्रांती रेडकर, गंगाजल मूवी खूप प्रसिद्ध मूवी आहे, हिट मूवी आहे. आणि बोलणं झालं तर जत्रा मूवी मराठी मूवी आहे, ही पण खूप हिट मूवी आहे. आणि त्यातील एक सॉन्ग, कोंबडी पलाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली, त्या सॉन्गवरती ज्यांनी डान्स केलेला आहे सुपरस्टार कलाकार क्रांती रेडकर यांचं आज आपण घर बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. खूप चेंज झालेलं आहे. अगोदर माझे वडील असे यायचे फॅशन बाईक घेऊन. माझा राहिद, राहिद सोलकरांचा मुलगा मी, तेच माझं बालपण कुठे गेलं काय गेलं ते बघायला मी इथे आलो मालवणला परत. हा, आई बरी आहे, आई बरी आहे. बहीण, बहिणीचं लग्न झाला देवगडला, तडे बाजार आहे ना तिथे दिलं. हो हो, नक्की नक्की. आजच्या दिवशी मला पूर्ण दिवस बिझी असणार आहे. सकाळी सकाळी ब्लॉग चालू केला आहे मी, कारण त्यांना माहिती आहे एक्झॅक्ट कुठे आहे ते. तर त्यांच्याबरोबर आता आम्ही जात आहोत. मी क्रांती मॅमला कॉल करत आहोत, कॉल करून त्यांच्याशी बोलूया. हॅलो हॅलो ताई, काय म्हणते? भाऊ बोलतोय. बोल त्यांच्याशी जरा. मॅम, राहित सोलकर बोलतोय मी. हॅलो हॅलो. ॲक्च्युली मी व्लॉगर आहे. मी आता एक सिरीज चालू केली आहे कोकण रत्न, म्हणजे आपले कोकणचे जेवढे पण सुपरस्टार आहेत ना त्यांच्या गावी विजिट करतो मी, त्यांचे रूट दाखवतो. ते म्हणजे असं घर दाखवायचंय मला. ओके ओके, थँक्यू मॅम. ओके ओके, थँक्यू.
हाँ बोलता है हाँ चले चले हाँ तू येणार आहेस याला दिवाळीला नाही ना जाऊया चला आपल्याला परमिशन मिळालेले आहे चला थँक यू सर काकांचा खूप खूप आभारी आहे मी लोक आपल्याला खूप मस्त भेटतात आणि स्वप्न जर का झाला की फक्त त्यांचं घर दाखवायला आलेलो मी आणि त्यांच्याशी फोनवरती बोलणं झाला काल शिवाजी सरांचं कमेंट आज क्रांती मॅम बरोबर फोनवरती बोललो मी गौंडीवाडा मागचा गौंडीवाडा इथे आलेलो आहोत तर हा बघा त्यांच्या घराकडे माल बनला होगा माती रेतीच ही मातीच ना ही फक्त माती आहे पण माती अशी येते ना मालवणला माती अशी येते हे फक्त ही माती होते समुद्राच्या किनारे गेला तर तुम्हाला रेती भेटते होय ना ही माती ओके बोलाल ना हा बोल होय ना थँक्यू बाळा नमस्कार तू कुठून आलाय मी आलोय राजापूरवरून कशासाठी मी काकी मी आहे ना कोकणातील जेवढे आपले सुपरस्टार आहेत जेवढे ॲक्टर आहेत ॲक्ट्रेस आहेत त्यांचे गाव व्हिजिट करतो मी ते त्यांचं मूळ दाखवतो मी ते खयचे आहेत कसं काय ते तर आज मी क्रांती मॅमकडे आलो आहे आणि आज तुमच्याशी भेटतोय तर क्रांती मॅमबद्दल थोडीशी माहिती पाहिजे द्याल क्रांती रेडकरचा घरच आहे हा म्हणजे घर म्हणजे आमचे चौकमती आहे हा घर म्हणजे घरात आम्ही तिघे आमचे मिस्टरांचं नाव वंशीधर राधाकृष्ण रेडकर दीनानाथ राधाकृष्ण रेडकर शिवराम राधाकृष्ण रेडकर हे भाव आहेत एक बहीण होती ती वार आणि ती कांती रेडकर बहिणी बहिणी असे लहान असताना इकडे मालवणात यायचे खेळायला माझी सुद्धा मुलं असायची दोन मुली मुलगा त्यांच्यावर खेळायची इकडे खेळून झाली सकाळची संध्याकाळची वेळेत जायची एक त्यांचा बंगला आहे हे जुनं घर हे जुन्या घरात येतात जातात चतुर्थी एप्रिल महिन्यात आलेली परत कार्तिक एकादशी उशिया लग्नात इकडे आली ती न्यू मुली आलेले दीनानाथ रेडकरांचे हे जुना घर कित्ता काय आमची खालता काय जागा येळेपर्यंत जागा म्हणजे लहान असताना अशी खेळायची मोठी बहीण ती आम्ही या घराचं काम केलं त्या तिची मोठी बहीण आम्ही काम करताना ती माती बिती माझ्यावरती घरे म्हणजे शबू हा ती मोठी बहिणी ती चहायला बिळायला लागायची इकडे आणि जेवण बिवण खेळ बी इकडेच असायचं संध्याकाळ झाली काय वेळ किनार साईड त्यांना तुम्ही टीव्ही वरती बघितलं तर एक वेगळीच फिलिंग असेल ना तुमची वेगळाच अनुभव असेल आनंद वाटतो बघल्यावर होय ना नाव मला सांगा लक्ष्मी बंशी रेडकर अच्छा यस काकीशी बोलून खूप बरं वाटलं मला कारण काकी खूप सपोर्टिव्ह आहेत काकीला बोललो मी काकी बोलाल ना काकी बोललो हो हो बोलते तर धन्यवाद काकी क्रांती रेडकर मॅम यांचा घर हा जुना घर आहे आणि नवीन घर पण आहे ना खाली नवीन वेळ का समुद्र किनारा अच्छा अच्छा तिकडे त्यांच्यानी बांधले अच्छा 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 आमच्या मिस्टरांनी तिकडे घेतली जागा तिथे आम्ही बांधली अच्छा 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 हे घर तसंच आहे अजून हा हे मूळ आहे मूळ आहे ओके ओके देवघर हे गणपती सगळे सण आम्ही याच घरात करतो अच्छा अच्छा ओके धन्यवाद काकी काकी आपल्या बरोबर आहेत आणि काकींनी आज आपल्याला खूप छान अशी माहिती दिलेली आहे क्रांती मॅम तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कुंबडी पल्लाली तंगडी दरुन लंगडी घालायला लागली हा त्यांचा गाणा खूप व्हायरल झालेला खूप लोकांनी बघितलं चत्रा मूवीचं गाणं होय ना त्याच्यानंतर मग सुपरस्टार अजय देवगण त्यांच्या बरोबरची त्यांची गंगाजल मूवी होय ना ती एक खूप चांगली ऍक्टिंग आहे त्यांची आणि आम्हाला सर्वांना संपूर्ण कोकणाला संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारताला प्राऊड फील होतोय की आमचे कोकणातले एवढे सुपरस्टार आज जगभरात फेमस आहेत होय ना तर आज माझ्यासाठी काकी आणखीन एक खूप चांगली गोष्ट आहे की आज माझा क्रांती मॅम बरोबर बोलणं पण झाला म्हणजे त्यांच्या घरी आलंच मी आणि त्यांच्याशी फोनवरती बोललो पण काका आपल्या बरोबर होते त्यांनी आपल्याला फोन लावून दिला आणि त्यांच्याशी बोलणं आपलं झाला तर त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो की अशी चांगली लोक आपल्याला भेटतात भरत जाधव आलेला अंकुश चंदेरी आलेली आणि दुसरी एक होती ती एक आलेली कांची रेडकर आलेली अच्छा इकडे जेवली बिवली जेवली सुंगटाची आमटी बांगड्याची कडी अशी केलेली आम्ही
काकी तुमच्याकडे माशे नेहमी असत असतील ना? नेहमी नाही, केव्हा पावसात माशे आमच्याकडे नाहीच. होय ना, फक्त आमचं मुलगो कैलास ना तो बोटील गेलो काही सीजनात आम्ही माशे. होय ना, बरोबर. लोक आपल्या इकडची खूप छान आहेत कोकणातली. ना सोपणारी एखादी स्वप्नाची सुंदर माळ असावे, साथ ना सुटेल असा आधार असावे, आणि ना मागताही साथ देणारी तुमच्या साठी चांगली माणसं असावेत. होय ना, किती वर्ष झाले असतील तरी? शंभर वर्षाच्या बाहेर गेले. बापरे, पाचवी पिढी म्हणजे दीडशे होणार होते. दीडशे दोनशे वर्ष झाले असते. पाचवी पिढी होय, मेंटेन करायलाच पाहिजे. धन्यवाद. आता परत केव्हा तरी येवा. नक्की नक्की येणार. आता मी क्रांती मॅम यांचं मूळ घर बघितला, ज्या घराला कमीत कमी 200 वर्ष होऊन गेली त्या घराला आज बघून आलेलो आहोत आपण. आता त्यांचं नवीन घर मी दाखवतो. दांडी बीचलाच घर आहे आणि गर्मी काय आहे यार, खूप गर्मी आहे मालवणमध्ये. आता काका आणि बाबूभाई मला गाईड करतायत, तर यांचा पण मनापासून धन्यवाद. हा बंगलो क्रांती मॅमचा आहे. नमस्कार. हा बंगला क्रांती केडकरचा आहे. आमची वर्षातून 3-4 येते. सदा तुम्ही सध्याला लोक ते कार्यक्रम म्हणजे पिक्चर शूटिंग आत्ताच महिन्यापूर्वी पिक्चर शूटिंग चालू होती, ती शूटिंगला आली होती. आली का आम्हाला आम्हाला भेट देऊन जातेच आणि मला ती भाऊ म्हणते. घर बघा, इथे आहे समुद्र किनारी घर आहे. इथून उभे राहिलो ना आम्ही आणि समोरचा व्ह्यू बघितला तर दांडी बीच आहे. समोर मासेमारीचे बोट लागलेले आहेत, ते सर्व आपण इथून बघू शकतो. तिथे निला होतं काय? पुढे होतं काय? काय गर्मी आहे बघा. हा घर आहे ना क्रांती मॅमचं नवीन घर आहे. ते आता मी उभा आहे आणि समोर दांडी बीच अप्रतिम व्ह्यू घर. चला, काकाचा खूप खूप आभारी आहे मी. धन्यवाद काका, नक्कीच भेटू. आता तुम्हाला मी दाखवणार आहे दांडी बीचला. जर तुम्ही आलात मालवणला, जर तुम्ही आलात तर दांडी बीचला तुम्ही काय ॲक्टिव्हिटी करू शकता, काय फिरू शकता, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे पण दाखवणार आहे मी. दांडी बीच मासेमारीसाठी प्रसिद्ध असणारा मालवण बंदर आणि मासेमारीचे फिशिंग बोट्स आहेत. इकडचा फिश ऑक्शन हा खूप मोठा ऑप्शन होतो. सकाळी दांडी बीचला आहोत आपण. पुढे जाऊया, जिथे ऍक्टिव्हिटी होतात ना तिथे जाऊया आपण. मालवण बीच समोर आपण पाहू शकता किल्ला.
मच्छीमार नेते दिलीप घारे या ठिकाणी आवश्यक काय सुविधा पर्यटकांसाठी पाहिजेत आणि कोणत्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी अवेलेबल आहेत मालवण दांडी बीचला ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो. या ठिकाणी शिवछत्रपतींचा जे उगमस्थान जो किल्ला आहे शिवछत्रपतींचा हा या ठिकाणी म्हणजे एक वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य एवढंच नव्हे तर ऐतिहासिक ठेवा आहे. हा ऐतिहासिक ठेवा तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल आणि याच्या बाजूने चारही दिशेने पाणी असल्यामुळे या समुद्र या किल्ल्यावर जाण्यासाठी दांडी बीच आणि बंदर जेटी या ठिकाणी तुम्हाला सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी शासकीय तिकीट देऊन तुम्ही या ठिकाणी एक तास किल्ल्याचं दर्शन घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी ज्या दांडी बीचवर वॉटर स्पोर्ट आहे त्यामध्ये बनाना जेटस्की राईड त्यानंतर तुमचं पॅरासेलिंग आहे याही ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी अवेलेबल आहेत. आज स्थानिक पर्यटकांबरोबर गोवा महाराष्ट्र राज्य एवढंच नव्हे तर केरळ कर्नाटक अख्ख्या भारतातून जवळपास लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात दांडी बीचला. त्यानंतर या ठिकाणी जे वैशिष्ट्य आहे हे दांडी बीच आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेची मासेमारी होते, ट्रॉलिंग फिशिंग होते, गिलनेटिंग होते, त्यानंतर रॅपण व्यवसाय जो आज या सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य आहे रॅपण व्यवसाय. हा रॅपण व्यवसाय या ठिकाणी जी मासेमारी चालते हे या पर्यटकांचं मोठं आकर्षण आहे. तुम्ही जर कधी पर्यटक जर आलात तर सिंधुदुर्गामध्ये मालवणसारखं पर्यटन या ठिकाणी पाहता येईल. पण पाहताना ज्या ठिकाणी ज्या जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटीज गोव्याच्या नंतर मालवण केंद्रामध्ये सुरू झालेल्या आहेत या ॲक्टिव्हिटीजबरोबर इतरही ॲक्टिव्हिटी आवश्यक आहेत. परंतु या ठिकाणी जे स्थानिक पर्यटन व्यावसायिक आहे त्यात सगळ्याच तऱ्हेचं पर्यटन जगातील जेवढं पर्यटन आहे ते पर्यटन या दांडी बीचला अवेलेबल होऊन लाखो पर्यटक भेट देतील आणि या ठिकाणी जो रोजगार आहे आज जी रोजगाराची क्षमता आहे ती वाढवण्याची क्षमता इथल्या व्यावसायिकांची आहे आणि वाढवणारच. आणि आपण पर्यटक म्हणून जर सेवा घ्यायची असेल तर या दांडी बीचला अवश्य भेट देणे. ओके मला सांगा जेव्हा पण स्कुबाचं नाव येते कोकणात जर स्कुबाचं नाव आला तर सर्वात अगोदर स्कुबा मालवणला झाली ना चालू झालं ना. ओके आणि त्याच्यानंतर मालवण आणि देवबाग आहे ना मालवण आणि देवबाग. ओके थँक्यू काका धन्यवाद खूप छान माहिती दिलेला तुम्ही धन्यवाद चांगला वाटला भेटून तुमची. क्रांती मॅम यांचं घर दाखवला यांचं मूळ घर दाखवला यांचं नवीन घर दाखवला आज आणि दांडी बीच बद्दल पण तुम्हाला थोडीशी माहिती दिली मी. जर तुम्हाला माझी सिरीज कोकण रत्न ही आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आज मालवणला आहे आणि गर्दी खूप आहे ते खरंच. आता दांडीवरनं मी जाणार आहे तारकर्लीला. चला तर आजचा व्हिडिओ इथेच समाप्त झाला. काय बोलते फिर खुदा हाफिज मिळते वापस व्हिडिओला.